काळ फळ आहे का मध्ये दोन्ही भाऊ त्यांच्या मध्ये फळ नाव सांगा तुमच. प्रशांत. हा प्रशांत. प्रशांत काय अण्णा? प्रशांत कडलं. प्रशांत साहेबराव. या ठिकाणी आलो आपण प्रशांत साहेबराव कडला यांच्या वस्तीवरती आलो आपण आणि थोड्या वेळेपूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या रात्री जवळ इथे मोरघाशी इथे ठेवलेले भोत आणि या भोताजवळ त्यांनी सांगितले की नाग आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला कळत आहे की छोट्या आकारामधला हा नाग आहे परंतु विषारवरामधला साप असल्यामुळे त्याच्यापासून थोडीशी आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. समोर तुम्हाला दिसते छोट्या आकारामधला हा नाग आहे आणि आसपास अशा प्रकारची पिल्लं असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अतिशय वयाने लहान असा हा नाग आहे आणि घराच्या आसपास अशा बरीचशी पिल्लं असतील तर कदाचित शिकारीच्या नादामध्ये भरकटले असतील त्याच्यामुळे अशा पद्धतीने तो भोवताखाली बसला होता. तर आपण जसं सुरक्षित आपल्या त्यांना निसरामध्ये सोडून देऊ परंतु विषारे सापांचे मग कोणताही साप असेल त्याची पिल्लं मात्र त्या ठिकाणी अतिशय आक्रमणामध्ये पटेत असत आणि अतिशय वेगाने येतात आणि त्यांची लांबी कमी असल्यामुळे अतिशय त्यांना हाताळताना आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागते कारण त्यांच्या पूर्ण लांबीनुसार ते पूर्णपणे वरती येऊ शकतात. कधी कधी समोर तुम्हाला दिसते हे नागाचं छोटंसं पिल्लू आहे. आपण इथे एक नेहमीसारखे किट वापरले की जेणेकरून त्याला वेळाचा भास व्हावा आणि निसरा सोडताना त्याला अतिशय सुरक्षित पद्धतीने आपल्याला सोडता येतं म्हणून अशा किटचा वापर करून याला आपण इथे घेतोय सुरक्षित ताब्यात आणि नंतर निसऱ्यामध्ये पुन्हा सोडून देईल. परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही.
माझे नाव प्रसन्न साहेबराव कडलं, राहणार जवळे कडलं, तालुका संगनमेर. आम्ही इथे बसले वाजताने साप येत आणि बघितलं आम्ही, तर ती गिरीसरांना कॉल केलेला. गिरीसर आलेली नंतर त्यानंतर त्यांनी आता साप पकडलेला आहे, विषारी साप. प्रशांत कडलग, जवळ कडलग यांच्या राहत्या घराजवळ जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.